यवतमाळनं आता वाशिममधील स्थिती बघूया. पीक कर्ज वाटपाच्या नावानं सध्या राज्यात गोंधळ सुरू आहे. कागदपत्रांची पूर्तता, अर्जातील त्रुटी अशा कारणांमुळे शेतकऱ्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र वाशिम जिल्ह्यात काहीसं वेगळं चित्र आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मनावर घेतलं तर काय घडू शकतं ते आता आपण पाहणार आहोत. शेतकऱ्यांना सुलभ पीक कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून वाशिम जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी शेतकऱ्यांना www.collectorwashim.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आलंय. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना घरबसल्या किंवा शेतातही संगणक किंवा मोबाईलद्वारे अर्ज भरता येतोय. अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सर्व माहिती शेतकऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होतीये. collectorwashim.in म्हणून एक पोर्टल बनवलं आहे. कोणीही माणूस, कोणीही शेतकरी कुठल्याही गावातून कुठल्याही फोनद्वारे, इंटरनेट कनेक्शनद्वारे कुठूनही अर्ज करू शकतो डायरेक्टली. त्याच्यात आपण सर्व बँकेंची लॉग इनही करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यात मध्ये एक स्पेसिफिक आपण स्केल ऑफ फायनान्स ठेवलेलं आहे. कुठल्या पिकासाठी किती रक्कम तुम्हाला देता येईल आणि काय काय डॉक्युमेंट्स लागतं असं मार्गदर्शन सूचना पण आपण ठेवलेलं आहे. बँकेलाही संबंधित शेतकऱ्याची कर्जाची मागणी ऑनलाईन कळवली जाते. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्याला आवश्यक कागदपत्र घेऊन संबंधित बँकेत जावं लागतं. बँकेच्या विहित नमुन्यातील अर्ज आणि कागदपत्र जमा करावी लागतात. त्यानंतर त्या अर्जावर बँकेनं कोणती कारवाई केली याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठपुरावा केला जातो. बँकेनं कर्ज नाकारल्यास त्याविषयीचं कारण नमूद करणं बँकेला बंधनकारक आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांचा बराचसा वेळ वाचतोय. मोबाईलच्या ऑनलाईनमधून जर ही सुविधा झाली ही अतिशय चांगली आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी ही जी सुविधा केलेली अगदी चांगली आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे, हिताची आहे आणि शेतकऱ्यांचं जे मजुरी वाचतो आणि जो त्यांना त्रास होतो तो त्रास कमी होतो. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला स्केल ऑफ फायनान्सनुसार पीक कर्ज मिळावं, त्याच्याकडे बँकेनं कोणत्याही अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हे संकेतस्थळ आहे. या सुविधेमुळे बळीराजाचा मोठा फायदा झालाय. जयेश जगड, झी मीडिया, वाशिम. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.